हॅलो, अरे आताच कस्टम ऑफिस मध्ये पोहोचतोय, तुम्हाला माझ्यापासून काही कामच होत नाही काय रे? ठेवा आता फोन, इथून म्हणतो पार्सल. शी अहो, या ऑफिस मध्ये असं कोणी आलेच नाही का? कधी येणार? आज मला खूप काम आहे, खूप गडबड आहे. पार्लरला जायचंय, ब्युटी पार्टीला जायचंय, आणि हो पप्पूला जेवण सुद्धा द्यायचंय. हो पप्पू? पप्पू म्हणजे तुमचा नवरा काय? हो नाही हो, पप्पू म्हणजे आमचं पुत्र. तुमचा प्राणी मात्रावर. कधी येणार ही लोक? आज मला खूप घाई आहे. अहो येतील येतील मॅडम, हे सरकारी ऑफिस आहे, मी येते नेहमीच येतो. इथली कामं रंगालातच चालतात, आणि इथे सावकाश यायचं आणि उशिरा लवकर घरी जायचं, असं त्यांचं काम आहे. अहो लंडनला माझी मैत्रीण आहे, लंडनला, तिने तिथं ना मला कॉस्मेटिक पाठवले. ते पार्सल घ्यायला मी आले, पण याचा पत्ताच नाही. शी एवढी धडपड केली ना मी आज, पण याचं पत्ताच नाहीये. येतील 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 मॅडम. अहो तुम्हाला काय सांगायचं, माझ्या ऑस्ट्रेलियाच्या पार्टीने सुद्धा एक पार्सल पाठवलंय, ते न्यायला आलोय. ऑस्ट्रेलियावर? हो. काय पाठवलं? कंगारू? नाही, बॉम्ब पाठवलंय. बॉम्ब देऊ का तुम्हाला? नको बाबा. हो मॅडम, तो मोबाईलचा गेम बाजूला ठेवा, ही माझी पावती घेऊन मला पार्सल द्या. काय तुमचे बोंबा बाऊ पार्सल तुमचं काय पळून चाललंय? अहो हो, माझ्या लाईनचे लेवल जराशी खाली वाटते होते, ती जराशी लेवल मध्ये येऊ दे ना, थोडा वेळ देते तुम्हाला. रात्रभर झोप नाही लागली मला. माझी पार्लरची अपॉइंटमेंट ठेव. हो मॅडम, ठेवा तो फोन बाजूला, पहिले लेवल पण संपली आणि ती हे पण लाईट पण गेली. काय तुमची कटकट नुसती? शी द्या पावती लवकर द्या. हा ओ साहेब, पेपर नीट करा. अरे वा, काय झालं? काय 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 झालं विचारताय? झगडे झगडे पाटलांची पोरगी पळून गेली. होय, ते बघा ते कोपऱ्यात आहे. काय तुमचे शेजारी आहेत काय झगडे? हो साहेब. मग एवढा इंटरेस्ट तुम्हाला याच्यात? आपल्याला तिसऱ्यांच्या लांबड्यात जास्तच इंटरेस्ट असतो. वा छान, जाऊ द्या असू द्या, कामाचं बोला. चला कामाचं काय बोला, पहिला पेपर तर बाजूला काढून ठेवा. बोला हो, तुम्ही बोला. अहो तुम्हा सरकारी लोकांना सवयच पडलेली आहे, उशिरा यायचं, रेंगाळत काम करायचं आणि लवकर घरी जायचं. तुम्हाला सुद्धा बायोमेट्रिक पंचिंग आलं पाहिजे होत, म्हणजे तुम्ही वेळेवर आला असतात. कळलं, कामाचं बोला. चला कामाचं काय, ही पावती घ्या माझी आणि मला बोलायचं. ओ मॅडम, द्या ना लवकर, किती वेळ लागताय? अहो शोधायला वेळ लागतो, इकडे बघा नाही तर तिकडे बघा. अहो लवकर शोधा हो, नाही तर माझी कॉस्मेटिक सुद्धा खराब होणार आहे. पार्लरची अपॉइंटमेंट तर जातेच आहे, लवकर द्या ना. शोधायचं म्हणजे मला वेळ लागतो सर. तुम्हाला लवकर हवं असेल तर? अच्छा, अहो हे लवकरच सांगायचं ना, कधीच दिलं असतं. हे घ्या हे घ्या घ्या. बरं नैतिक जबाबदारी समजून तरी या गरीब शेतकऱ्याची पावती आली की बघा ना बघा. ए भातार्या, तुला समजत नाही काय? रांगेत मी इथे वेडा म्हणून उभा आहे काय? हजामत करायला उभा आहे की वेडा म्हणून उभा आहे? रांगे दुबारा. ओ साहेब, आपलं बघा ते पार्सल कुठे आहे? बा झालेलं, हे घ्या हे घ्या. हो बाई, तुम्ही तरी बघा ना माझं सामान आलं का. हो खूप किमती सामान आहे माझ्यासाठी. हो इथे काय साहेबांचा प्रसाद वाटायला बसते, पावती घेऊन तुमचा प्रसाद द्यायला. हो तसं नाही हो, अहो गेले दोन दिवस तू पेहरा बघतोय. अहो ते साहेब म्हणतात आज या उद्या या. अहो हॅलो, काय घेऊ दिवाळीची खरेदी केली का? अच्छा, काय काय मग काय ड्रेस वगैरे?
नैतिक जबाबदारी सांगतोय मला तुम्ही सांभाळा त्याचं बघा काय चालू आहे काय इकडे आणू का आता माझ्या डोक्यात निस्तर हो सामान जाऊन घेऊन या म्हणून मी आलो अहो काहीतरी बघा काहीतरी करा अहो खूप किमती सामान आहे माझ्यासाठी मॅडम किमती सामान आहे मुलं प्रवेशात आहेत काहीतरी किमती सामान असेल बघा जरा काहीतरी होईल चिरीमिरी आता द्याल ना चिरीमिरी बघा शंकर हो माझं सामान भेटलं ना तेही मी तुम्हाला त्यामुळे आता तुमची सुटका होणं शक्य नाही माफ करा मला मी नाही करणार
हे अति रबापुढे तुमचं हे सगळं झालेलं आहे. लक्षात ठेवा, लाज घेणं जितका गुन्हा आहे तितकाच लाज देणं सुद्धा गुन्हा आहे. आणि हे जर आपण जे भ्रष्टाचार यातूनच घडत असतो, म्हणून आमचं एवढं म्हणणंच आहे की प्रत्येक जर नागरिकांनी भ्रष्टाचाराचा विरोध केला, जर आम्ही सगळ्या भारतातल्या आपल्या नागरिकांनी भ्रष्टाचार विरुद्ध मोहीम उचलली, तर कोणी कुठेही भ्रष्टाचार घडणार नाही आणि आपला देश आपोआपच भ्रष्टाचार मुक्त होईल आणि जगामध्ये आपला देश भ्रष्टाचार मुक्त म्हणून ओळखला जाईल. म्हणजेच आपल्या नवीन भारताची निर्मिती झालेली दिसेल. आणि म्हणूनच मी म्हणते, संगत वाईटाची धरू नका तुम्ही, संगत वाईटाची धरू नका तुम्ही. देणं घेणं हे पाप आहे समजा तुम्ही, देणं घेणं हे पाप आहे समजा तुम्ही. या भ्रष्टाचाराला आळा घालूया, या भ्रष्टाचाराला आळा घालूया. नवीन भारत आपण घडवूया, नवीन भारत आपण घडवूया. म्हणून म्हणतो, हे मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे कदम, नीति पर चले और बदी से डरे, ताकि हंसते हुए निकले हम. नमस्कार, एडीएम बिल्डिंगच्या वतीने आम्ही सादर केली होती एक नाटिका भ्रष्टाचार मुक्त भारत, आणि त्याची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वता योगेश पवार, आणि याचे कलाकार राम जोशी, योगेश पाटील, कल्पना भिवरे, श्रुती ठाकूर. धन्यवाद.